लहान मुलांची किचनमध्ये लुडबुड ही प्रत्येक घरात पाहायला मिळतेच. मुलं किचनमध्ये येतात, काहीतरी लुडबुड करतात आणि बाहेर येऊन सर्वांना सांगतात, आज जेवण मीच बनवलंय. आमच्याकडे सुद्धा काही वेळा नाश्ता इवाज बनवते आणि आज तिने नाश्त्यामध्ये बनवलंय ज्वारीचं धिरड. ज्वारीचं पीठ हे 2 कप घेतलेलं आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून, 2 मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, 1.5 चमचा तिखट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ. आता हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे. इवा मॅडम झोपेतून उठून थेट किचनमध्ये आल्यात मदतीला. नाही ते पिठात पडेल म्हणून. तुला पराठा आवडतो ना, मग तेच आहे. तू खाणार आहेस ना पराठा? नाही, हे सॉस बरोबर.
थोडीशी झाकण ठेवून वाफ काढायची आणि मग एका बाजूने वाफ काढत झाली की मग त्याला पलटी करायचं, थोडस त्याच्यावरती परत तेल सोडायचं, पुन्हा थोडा वेळ टाकून सोडायचं. परत त्याला थोडीशी दुसऱ्या बाजूने वाफ करायची आणि मग ते तयार होणार. तयार झालं की त्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि मग त्याच्याबरोबर केचप खायला द्यायचं. एकच केलं तर बाकीच्यांनी काय खायचं म्हणून सगळे करायचे म्हणजे सगळ्यांना खायला. बर हे पिझ्झा तयार झाले. आणि आता ते सॉस बरोबर आपण सर्व करूया. इवासाठी स्पेशल स्माइली वाला सॉस. सर्व करायला असं बाबाकडे घेऊन जा, बाबाकडे घेऊन जा, नंतर हे करत असतो. रेसिपी आवडली असेल तर शेअर करा आणि काउंटिंग स्माइल्सला सबस्क्राइब करा.